आपण कुणाला प्रश्न विचारतो आणि एक विशिष्ट उत्तर त्यांना द्यावं अशी अपेक्षा करतो, पण बरेचदा असं होतं की आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्तर तर मिळतच नाही, पण उत्तर दुसरीकडेच कुठेतरी भरकटत जातं. असं का होतं माहीत आहे? कारण प्रश्न विचारणं ही सुद्धा एक कला आहे, आणि आपण ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतो त्या पद्धतीनं उत्तर येण्याची शक्यता खूप जास्त असते. उदाहरण देते अगदी माझ्या स्वतःच्या आयुष्यातलंच. माझी मुलं जेव्हा एकदम लहान होती ना, नॅचरली कोणत्याही आईप्रमाणे मलाही वाटायचं की मुलांनी दूध प्यावं. पण ही मुलं दूध प्यायला फारशी राजी नसायची, रिलक्टंट असायची, आणि मी सतत त्यांना दररोज सकाळी उठायची, बेटा आज दूध देऊ ना, नको मम्मी. आज दूध घेणार ना ओजस, नको मम्मी. स्वीकृत तुला दूध द्यायचं, नको मम्मी. मग माझ्या लक्षात आलं की आपण प्रत्येक वेळेस दूध देऊ का विचारतो आहे आणि हे पोरं नको 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 म्हणत आहेत. आणि मग चटकन माझ्या लक्षात आलं की प्रश्न विचारणं ही सुद्धा एक कला आहे. मग दुसऱ्या दिवसापासून मी काय सुरू केलं माहीत आहे? मी मस्तपैकी ट्रेमध्ये एक 5-6 मग्ज अरेंज करत असे आणि मग मुलांसमोर तो ट्रे नेऊन विचारायची, ओजस आज तुला कोणत्या कपामध्ये दूध देऊ, आणि मग तो त्यातला एखादा कप चूज करायचा आणि ह्या कपामध्ये दे. स्वीकृत तुला कोणत्या कपात देऊ, आणि तोही एक कप चूज करायचा आणि त्या मगामध्ये मी त्यालाही दूध द्यायची. कधी कधी हा प्रश्न मी अशाही पद्धतीनं विचारायची, आज तुला पूर्ण मग भरून दूध द्यायचं आहे का अर्धाच मग दूध देऊ. म्हणजे न देणं हे ऑप्शनच मी त्यांना ठेवलं नव्हतं ना. एकतर मग चूज करणं हे ऑप्शन होतं, किंवा अर्ध हवाय का फुल हवाय हे ऑप्शन होतं. आणि कधी कधी तर असाही प्रश्न विचारण्याची त्यांना सुरुवात केलेली होती की मी त्यांना विचारायची, आज काय देऊ, बूस्ट की बोर्नव्हिटा का दोन्ही मिक्स करून देऊ. आणि खरी गोष्ट सांगू, माझ्याकडे ना बूस्ट आणि बोर्नव्हिटा असं वेगळं काही नसायचंच बरं. जे असायचं ते फक्त बोर्नव्हिटाच असायचं. पण मग मुलं म्हणायची ना, कधी बूस्ट दे, कधी बोर्नव्हिटा दे, कधी दोन्ही मिक्स दे. मिळायचं त्यांना बोर्नव्हिटाच, पण जेव्हा अशा पद्धतीनं वेगळं काहीतरी देते मम्मी हे लक्षात यायचं ना, तेव्हा माझा जो मुख्य उद्देश होता की माझ्या मुलांनी दूध प्यावं तो सर्व व्हायचा. म्हणून मी म्हणाले तसं प्रश्न विचारणं ही एक कला आहे. आणि अर्थातच त्या माणसाला सुरुवातीला ही कला माहीत नव्हती, पण जेव्हा माहीत झाली तेव्हा त्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानं आपल्या फादरला विचारलं, चर्चच्या फादरला विचारलं की तो चेन स्मोकर होता, अजिबात तो सिगारेटशिवाय राहूच शकायचा नाही. ऑफकोर्स इथे पुन्हा इन्व्हर्टेड कॉमातलं मी सांगून देते, हां, सिगारेट इज इंजुरियस टू हेल्थ, हा किस्सा आहे, प्रसंग आहे, म्हणून सिगारेटचा उल्लेख करते. तर हा चेन स्मोकर असल्यामुळे त्यानं फादरला शेवटी विचारलं की फादर, प्रेयर करता करता मी स्मोकिंग केलं तर चालेल ना? आणि फादरने त्याला खूप झाप झाप झापलं की तुला प्रेयर करताना सिगारेटचा विचार तरी तुझ्या डोक्यात कसा येऊ शकतो, प्रेयर ही आपल्याला किती मनापासून करावी लागते, वगैरे 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 सगळं काही. आणि हा परेशान झाला, कारण चेन स्मोकर असल्यामुळे सिगारेट सोडताच येईना ना. नंतर त्याच्या लक्षात आलं की येस, आपण प्रश्न वेगळ्या पद्धतीनं विचारलं तर चालू शकेल कदाचित. आणि मग एके दिवशी त्यानं फादरला विचारलं, फादर मी तर चेन स्मोकर आहे, स्मोकिंग सोडूच शकत नाही, पण मग स्मोकिंग करता करता प्रेयर केली तर चालते ना? आणि मग फादरने उत्तर दिलं, बाळा देव हा सर्व व्यापी आहे, त्याच्यामुळे तू काहीही करत असताना देवाचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा ते देवापर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे बिनधास्तपणे तू ड्रायव्हिंग करत अस, तू जेवण करत अस, तू स्मोकिंग करत अस, काहीही करत अस, पण देवाचं नामस्मरण तुला तेवढंच फलित देईल जेवढं तुला अपेक्षित आहे. अर्थात कृती एकच होणार होती, पण फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीनं विचारला म्हणून उत्तरही वेगळ्या पद्धतीनं आलं. म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला टिप देऊ इच्छिते, तुम्हाला जर अपेक्षित उत्तर येण्याची आवश्यकता वाटत असेल, जसं मला माझ्या मुलांकडून त्यांनी दूध पिण्याची अपेक्षा असायची, तशी जेव्हा तुम्हाला अपेक्षा असेल ना, तेव्हा प्रश्न थोडासा फिरवून विचारता येईल का, किंवा आणखी वेगळ्या कलात्मक पद्धतीनं विचारता येईल का, किंवा तुमची क्रिएटिव्हिटी खरंच पणाला लावा आणि प्रश्नाचं रूप कसं बदलता येईल बघा. नक्कीच प्रश्न वेगळा विचारला तर उत्तरही तुमच्या अपेक्षेप्रमाणे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. अजमावून तर बघा.